या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई हर्ष एलिव्हेटर, सर्व प्रकारच्या लिफ्टची आधुनिकीकरण व देखभाल, निवासी व्यावसायिक इमारत, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, अपार्टमेंट, कार्यालय, हॉटेल, लॉज यासह इतर ठिकाणी लिफ्ट बसवण्यासाठी साई हर्ष एलिव्हेटरशी आत्ता संपर्क साधा. साई हर्ष एलिव्हेटर कडून मासिक, तिमाही, अर्धवार्षिक, वार्षिक तपासणी, वार्षिक देखभाल करार सेवेसह सर्व प्रकारच्या दुरुस्ती व स्वयंचलित रेस्क्यू डिव्हाइसच्या सर्व्हिस सेवेसाठी आजच भेट द्या साई हर्ष एलिव्हेटर, शॉप नंबर 1, अंबुरी निवास, बोली मंगल कार्यालयाजवळ, अशोक चौक, सोलापूर. मोबाईल 95 03 83 88 50 व 95 88 46 81 29. गेल्या 21 दिवसांपूर्वी हमासच्या धर्मवेड्या संघटनाकडून इस्रायलवर 5,000 रॉकेटचा मारा करून युद्धाला सुरुवात केली आहे. या हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल इस्रायलने फिलिपाईनच्या गाझा व इतर ठिकाणी हल्ला करण्यात आला. यामध्ये हजारो लोक मृत्यूमुखी पडले तर अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याबाबत संपूर्ण जगात वेगवेगळ्या विचारांचं नागरिक समर्थन व विरोधात मत मांडत आहेत. याबाबत काही संघटना निदर्शने करत आहेत. अशाच पद्धतीने सोलापुरातील मुस्लिम समाजाच्या वतीने गाझा येथील हल्ल्याचा मुखमोर्चा काढून इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा निषेध करणार होते. याबाबत माहिती समजताच सोलापुरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने यांना भेटून या मुखमोर्चाला परवानगी देऊ नये, जर काढलं तर त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. याबाबत सकल हिंदू समाजाचे नेते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर हे लोक मुस्लिम लोक आपल्या सोबत आहेत का हे प्रश्न उपस्थित होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द्वार द पाकिस्तान या पुस्तकामध्ये एक शब्दार्थ लिहिला आहे की मुस्लिम हा देशाचा कधीच होऊ शकत नाही, हे त्यांचा शब्द आहे. तर या महामानवाला आम्ही कोटी कोटी वंदन करतो. त्यांनी पुढील आयुष्य लिहून ठेवलंच होतं भारताचं, की यांना पहिलाच आताच भारत पाकिस्तान फाळणी झाली आहे. पूर्ण भारत हिंदूला द्या आणि पाकिस्तान मुसलमानला द्या हे त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं. हे आता आपल्याला छळवा लागलं आहे. तर आम्ही त्यांना विरोध केलेला आहे आणि पोलीस आयुक्तांना निवेदन दिले की देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. असे नमाजच्या नंतर यापूर्वी देखील जेव्हा जेव्हा मोर्चे झालेत त्या मोर्चाचा काय परिणाम झाला आहे भारत देशाने बघितलेला आहे. आणि जेव्हा एक देशाचे पंतप्रधान म्हणून भारताचे नरेंद्र मोदीजी यांनी इस्रायलला समर्थन दिलेलं आहे, इस्रायलला समर्थन दिलेलं असताना देखील देशातील असे पिलावळ देशाच्या विरोधात कटकारस्थान करतायत, म्हणजे हे देखील जिहादी वृत्तीचेच लोक आहे. अशा जिहादी विचाराच्या लोकांना वेळोवेळी ठेचून काढलं पाहिजे, यांच्यावरती बंदी आणली पाहिजे, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने सोलापूरचे कमिशनर यांना देण्यात आलेलं आहे. आणि या असल्या कृत्य करणाऱ्या लोकांच्या या संघटनांची संपूर्णपणे चौकशी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण या भारतात राहून जर या भारताचं नागरिकत्व स्वीकारून तर या भारत देशाविरोधात जर विचार करत असतील किंवा भारताच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या विचारांचा जर विरोधात करत असतील तर या असल्या लोकांचा इथं भारतात राहण्याचा अधिकार नाही. या असल्या लोकांची कसून चौकशी करून यांच्यावर देशद्रोह गुन्हा दाखल केलाच पाहिजे. कारण एवढ्या मोठ्या 24 अकराच्या आंदोलन झाल्यावर कुठलाच या लोकांनी कधी विरोध केला नाही. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडतात. कुठल्याही आम्ही ह्या समाजाचा आहे त्या समाजाचा आम्ही म्हणतो, तर ह्या देशात राहून जर या देशाच्या विरोधात विचार करणार लोक इतरात असतील तर ह्याला सकल हिंदू समाज म्हणून आम्ही विरोध करणार. विरोधात नाही तर ह्यांनी जर उद्या मोर्चा काढली तर त्याच्या प्रतिउत्तर म्हणून आम्ही मोर्चा काय तर ह्यांना घरी राहण्याचा मजबूर म्हणजे घरी राहणार नाही ह्याची आम्ही दक्षता घेऊ. आपल्या हिंदूंवर मुस्लिमांवर आपल्या भारतीय नागरिकांवर अन्याय झाला. म्हणजे ज्यावेळी 13 बॉम्बस्फोट झाले, साखळी बॉम्बस्फोट झाला, त्यावेळी एकही मुस्लिम संघटनांनी रस्त्यावर उतरलं नाही की या लोकांचा विरोध केलेला नाही. पण भारतातल्या लोकांचा तुम्हाला पुळका नाही पण भारतीय लोकांचा पुळका आहे असं का? प्रत्येक वेळी काय होत आहे की मुस्लिम समाज या बाहेरच्या लोकांसाठी रस्त्यावर उतरतात. 2002 सोलापुरात दंगल झाली होती कशासाठी? तर बाहेरच्या देशामध्ये अपमान झाला होता म्हणून सोलापुरात दंगल झाली. नेहमी हे लोक देशद्रोहाचं काम करतात. हे देशद्रोहाचं काम मुस्लिम संघटना करतात. ह्या संघटनेवर पोलिसांनी चौकशी लावून यांच्यावर बंदी घातली पाहिजे.